ड्राय आणि डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करण्यासाठी नॅचरली कलर आणि कंडिशनिंग देण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी आपण कोणता मेहंदीचा पॅक रेग्युलर लावू शकतो म्हणजे दर महिन्याला करू शकतो जेणेकरून आपले केस वाढतील सोबत एकदम सिल्की आणि शायनी होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक पॅक बनवणार आहोत खूप चांगल्या वस्तूंनी बनलेला हा आहे आणि सगळ्यांना सहज उपलब्ध होतील अशा वस्तू आहेत कारण की मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणी अशा म्हणत होते की आम्हाला या वस्तू भेटत नाहीत तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि येणाऱ्या सणावारांसाठी केसांना आपले छान मस्त तयार करायचं असेल ना तर हा मेहंदीचा पॅक तुम्ही नक्कीच ट्राय करा तर यासाठी ज्या लागणाऱ्या पावडर आहेत ना त्या अगोदर बघूयात तर आवळा पावडर घेतलेली आहे थोडीशी डबल घेतलेली आहे भ्रिंगराज पावडर आणि शिकेकाई जी आहे ना त्याच्या डबल घेतलेली आहे तर तीन वाट्यांमध्ये तीन पावडर घेतलेल्या आहेत आणि हिबिस्कस पावडर म्हणजे जा जास्वंदीच्या फुलाची फुलाची पावडरसुद्धा लागणार आहे दोन मेहंदीचे पॅक घेतलेले आहेत जे की मी रेग्युलर यूज करते माझ्याकडे पानांची सुद्धा मेहंदी होती पण खूप जणी असं म्हणतात की आम्हाला पानं भेटत नाहीत तर बघा मी दरच वेळेस काही पानं लावत नाहीत मला ज्यावेळेस अवेलेबल होतात ना त्यावेळेसच लावते तर यावेळेस मी जी मी रेग्युलरला लावते की नाही तर हा व्ही एल सी सीचा हर्बल अँड हे ना नॅचरलचा जो पॅक आहे ना तर त्याचे दोन पॅक मला लागतात आणि लोखंडी कढईमध्येच आपल्याला हे भिजवायचं आहे तर बघा दोन पॅक मेहंदी त्यानंतर दोन चमचे शिकेकाई पावडर आहे ही, ही। आवळा पावडर मी थोडीशी जास्त घेतलेली आहे तीन चार चमचे कारण की आवळा खूप महत्त्वाचा आहे आपल्या केसांना चमक देण्यासाठी आणि नॅचरली काळे करण्यासाठी भ्रिंगराज पावडरसुद्धा घेतलेला आहे एक दोन चमचे तोसुद्धा केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी बघा जासुंदीच्या जा फुलाची पावडर एकच चमचा घेतलेला आहे पण खूप भारी आहे ही त्याच्यामुळे मी एकच चमचा घेतलेला आहे सगळ्या पावडर मिक्स करायच्या आत्ता बघा या सगळ्या पावडर मी का वापरते तर ओली किंवा वाळली मेहंदीची पानं भेटत नाहीत किंवा जासुंदीची फुलंसुद्धा भेटत नाहीत आम्हाला हिबिस्कस टी बनवायला मग नाही का काय करायचं तर त्यामुळे हा उपयुक्त व्हिडिओ आहे तर आपण एक डिकॉक्शन तयार करूयात म्हणजे मेहंदी भिजत घालण्यासाठी एक मोठा ग्लास भरून पाणी उकळत ठेवायचं आहे आपल्याला यामध्ये दोन चमचे मेथी मेथीदाणे आणि चार मी लवंगा टाकलेल्या आहेत लवंगासुद्धा आपल्याला कलर डार्कर करायला आणि स्कॅल्पला सुद्धा इचिनेस असेल ना तर ते मेंटेन करायला मदत करतो कडीपत्ता मोठा आहे त्याच्यामुळे थोडासा मी तुकडे करून घेतलेले आहेत याने आपल्याला प्रीमिच्युअर ग्रे हेअर असतात ना त्याचा प्रॉब्लेम कमी होतो आणि हेअर सुद्धा कमी त्याचा उपयोग होतो तर हे अगोदर थोडंसं उकळून घ्यायचं तुमच्याकडे मेथी पावडर असेल ना तर तुम्ही डायरेक्ट मेथीमध्ये मेहंदीच्या पावडरमध्येच तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर बघा दोन ते तीन चमचे मी चहा पावडर टाकलेले आहे आणि आता हे छान उकळून घ्यायचं आता बघा मी पावडर जरी वापरलेली असली ना तरीसुद्धा थोडीशी सुकलेली फुलं घेतलेली आहेत जासुंदीची कारण की या डिकॉक्शनमध्ये ना ते छान बॉईल होतात आणि हेल्दी डिकॉक्शन बनतं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पावडर वापरणारच आहात पण पावडरी तर तुम्ही सगळे घ्या आता हे छान उकळून घ्यायचं जोपर्यंत मेथी पण सॉफ्ट होत नाही आणि पूर्ण हे पाणी हेल्दी बनत नाही कलर चांगला येत नाही तोपर्यंत हे उकळून घ्यायचं थोडंसं कमी होईपर्यंत आणि त्यानंतर पूर्ण हे थांबवायचं चांगलं उकळल्यानंतर बघा एकदम कलर पण चांगला येतो आणि बघा ज्यांना हे बिस्कस टी बनवता येत नाही फुला फुलं नसल्यामुळे किंवा ज्यांना चहा पावडर आवडत नसेल तर तुम्ही कॉफी टाका किंवा बिटाची सुद्धा तुम्ही रस काढून टाकू शकता सगळं थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे मिश्रण जेवढं पाणी आपल्याला लागेल की नाही तेवढं घ्यायचं जर कमी पडलं की नाही तर उरलेलं जे आहे की नाही पातीलामध्ये त्याच्यामध्येच थोडंसं मी पाणी टाकून परत थोडंसं पाणी त्याच्यातून निघतं तर बघा थंड झालेलं पाणी पूर्ण मेहंदीच्या पावडरमध्ये मिक्स करायचं टाकून मागच्या दोन मेहंदीच्या मा व्हिडिओमध्ये ना, ना मी हिरवी भेंदीची पानं किंवा खूप साऱ्या जास्वंदीच्या फुलाचा टी चहा बनवून टाकलेला तर खूप जणी असं म्हणायचे की मग आम्ही काय करू आम्हाला भेटत नाही आता हे छान मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण तेल टाकणार आहोत एक चमचा मी डी आय वाय हर्बल तेल जे बनवते ना ते टाकलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला इथं ऑलिव्ह ऑइल टाकायचा आहे तर बघा खूप जणी असं म्हणतात की ऑइल टाकल्यामुळे कलर येतो का तर तुम्ही आत्तापर्यंत माझे केस तर बघतच आहात खूप वर्षांचा अनुभव आहे तेल मी टाकतेच मेहंदीमध्ये जो ड्रायनेस असतो ना मेहंदीमुळे तो येणारा कमी होवा म्हणून आपण तेल वापरतो आणि आपला जो मेहंदीचा पॅक आहे ना तो हेल्दी बनावा हेअर ग्रोथसाठी जास्त हेल्दी कसा बनल यासाठी आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत त्यामुळे तेल टाकायचंच आणि जर तुम्हाला खरंच नसेल ना टाकायचं नसेल विश्वास बसत तर नका टाकू आणि अलोवेरा जेल किंवा अंड दही असं काहीही टाका तर मी तर नेहमी टाकते त्याच्यामुळे मी सांगतेच की टाका म्हणून आता सगळं हे मिश्रण झाकून ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी बघा पूर्ण लोखंडी कढईला असं पसरून ठेवल्यामुळे कढईचा जो एक काळापणा असतो आणि मेहंदी पूर्ण भिजलेली असते यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या असतात त्या सगळं छान एकजू झालेलं असतं आणि मेहंदीच ज्यावेळेस रात्रभर भिजते ना तर तिचा सुंदर कलर तयार होतो परत हे छान मिक्स करून घ्यायचं एकदम मस्त हा हेल्दी पॅक बनलेला आहे तरीसुद्धा आपल्याला याच्यात आता दुसरी वस्तू टाकायची आहे तर बघा यावेळेस ॲलोवेराचं पान म्हणजे रेडीमेड जेल मी नाही टाकत टाकलं ना तर पूर्ण असं पानच टाकायचं अजून चांगला हेल्दी पॅक बनतो आणि दोन तीन तास आपण आपल्या केसांवरती ठेवतो ना तर त्याच्यामुळे आपल्याला हेअर ग्रोथसाठीनं आणि स्कॅल्प आपलं हेल्दी खूप भारी याचे फायदे आहेत तर पूर्ण गर हा गरसुद्धा मी असं चमच्याने काढून घेत आहे हवं असेल तुम्ही डायरेक्ट काढून मिक्सरमधून वाटून घेऊ शकता तर बघा एक पूर्ण पान भरून जेवढं जेल असेल ना तेवढं टाकलेलं आहे आणि पूर्ण हे, हे मेहंदीमध्ये मिक्स करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं कारण की जर जास्त जर याच्यामध्ये ना मोठे तुकडे असतील ना तर मिक्सरमधून काढून घेऊ शकता ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी तुम्ही रेडीमेडसुद्धा वापरू शकता खूप छान असं हे मिक्स करायचं आहे आणि बघा रात्री ज्यावेळेस आपण मेहंदी भिजत घालत होतो त्यावेळेसचा कलर बघा आत्ताचा कलर बघा पूर्ण त्याचा स्मूदनेस बघा किंवा एक दिव झालेला खूप भारी पॅक असा तो मला पॅक कुठेही रेडीमेड भेटणार नाही हे पूर्ण रात्रा रात्रीपासून दुसऱ्या दिवसापर्यंतची मेहनत आहे आणि एवढा छान पॅक बनतो आणि दर महिन्याला मी हे करतेच फक्त वेगवेगळ्या वस्तू असतात थोडाफार चेंजेस असतो पण मेहंदी ही मी महिन्याला लावतेच आणि याच्यामुळे जे माझ्या केसांना फायदा भेटतो ते तुम्ही बघताच आणि मला तर माहितच आहे खूप भारी फायदे आहे त्याचे आणि फायनली हा मेहंदीचा पॅक पूर्ण झालेला आहे खूप हेल्दी आहे हा केस वाढण्यासाठी कलर आणि कंडिशनिंग पुरवण्यासाठी खूप गोष्टी होतात त्याच्यामुळे स्वच्छ केसांवरती लावून घ्यायचं आहे केसांमध्ये तेल ठेवू नका आणि खूप सगळ्या केसांना व्यवस्थित लावा चांगल्या कलरसाठी तीन तास ठेवायचा आहे आणि केसांना लावल्यानंतर एखादी सुद्धा लावा तुम्ही त्याने ड्राय होत नाहीत आणि तीन तासानंतर केस धुवायचे आहेत त्या दिवशी संध्याकाळी मस्त तेल लावा आणि नंतर शॅम्पू करा तर कसं वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रोसेस बघूयात